मदर्स डे आणि मम्मीचं टॉर्चर. एकदा गट्टू चिंकीचे पप्पा ऑफिसच्या कामानिमित्त एका आठवड्यासाठी दुसऱ्या शहरात जाणार होते. मुलांना मम्मीला त्रास देऊ नका, खेळासोबत अभ्यासात देखील लक्ष द्या आणि चांगले वागा. मी एका आठवड्यात परत येईन. आजी सुद्धा येणार आहे तुम्हाला कंपनी द्यायला, ठीक आहे? हे घ्या, हे थोडे पैसे आहेत, तुम्हाला खाऊ घ्या. पप्पांनी गट्टू चिंकीला थोडे पैसे दिले आणि निघून गेले. जसे पप्पा घराबाहेर पडले तसे मम्मीने त्रास द्यायला सुरू केले. गट्टू चिंकी, तुम्ही अजून झोपला आहात? चला शाळेत जायचं आहे ना. मम्मी फक्त 5 मिनिट थांब, पप्पा तुम्हाला काय सांगून गेले? मम्मीला त्रास द्यायचा नाही, चला लवकर तयार व्हा, मी तुम्हाला शाळेत सोडते. मम्मी पप्पा कसे अडजस्ट करायचे? थोडा उशीर झाला तरीही आम्हाला शाळेत सोडल्याशिवाय ऑफिसला जायचे नाही. तू पण झोपू दे थोडा वेळ, मग जाऊ शाळेत. मी तुमची मम्मी आहे, पप्पा नाही. मला नका शिकवू, चला लवकर उठा, नाही तर नाश्ता टिफिन काही मिळणार नाही. हे ऐकून गट्टू चिंकी रागाने उठले आणि शाळेत जाण्यासाठी तयारी करू लागले. तुमचा टिफिन बॅग मध्ये ठेवला आहे, चला बॅग घ्या आणि खाली उतरा. मी ऑनलाइन टॅक्सी बोलवली आहे, येईलच ती इतक्यात. पप्पा तर आमच्या बॅग स्वतः कार मध्ये नेऊन ठेवायचे, तू का आम्हाला बॅग उचलायला सांगते आहेस? मी पप्पा नाही मम्मी आहे, सारखे तेच बोलवायला लावू नका, चला लवकर करा. मम्मीचे असे कठोर वागणे पाहून गट्टू चिंकीला रडायला येऊ लागले. आम्हाला नाही यायचे तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर नाही तर कोणा बरोबर जाणार? हरीचे पप्पा आहेत ना, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. हे ऐकल्यावर मम्मीला पण राग आला. ठीक आहे, त्यांच्या सोबत जा, मला त्रास देऊ नका. असे बोलून मम्मी रागाने किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी सुद्धा उदास होऊन बाहेर पडले. सोफ्यावर बसलेली आजी हे सगळे पाहत होते. संध्याकाळी गट्टू चिंकीची शाळा सुटली आणि ते घरी जायला निघाले तेव्हा पळत पळत हरी त्यांच्या जवळ आला. अरे सॉरी यार, पप्पांची मीटिंग आहे म्हणून ते येणार नाहीत. माझी मम्मी स्कूटी घेऊन येणार आहे, पण आपण तिघे जण त्यावर बसू शकणार नाही. पाहिजे तर मी मम्मीला सांगतो तुमच्या मम्मीला फोन करायला, म्हणजे ती तुम्हाला घ्यायला येईल. हे ऐकून गट्टू चिंकी लगेच एका सुरात म्हणाले, काही गरज नाही. मग काय, गट्टू चिंकी पायीच आपल्या घरी निघाले. हरीची मम्मी किती चांगली आहे ना, त्याला घ्यायला आली. आपली मम्मी पण घ्यायला येऊ शकली असती. ती कशाला येईल, ती आपल्यावर प्रेम थोडीच करते. बोलत बोलत दोघेही भोला कचोरी सेंटर समोर आले. इथल्या कचोरी पूर्ण शहरात फेमस होत्या. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा भोलाचे दुकान सुरू आहे, आज पोटभर कचोरी खाऊ. हो, पप्पांनी आपल्याला खूप पैसे दिले आहेत. मग काय, दोघांनी पोटभर कचोरी खाल्ल्या आणि भोला सेठचे पैसे दिले. मम्मीला पण कचोरी खूप आवडतात, आपण तिच्यासाठी पण कचोरी घेऊ. नाही नाही, ती आपला विचार करत नाही, मग आपण का तिचा विचार करायचा. मग गट्टू चिंकी घरी आले. आजी हॉल मध्ये उभी होती. आलात तुम्ही, मम्मी कुठे आहे? हे ऐकून गट्टू चिंकी विचारात पडले. मम्मी कुठे आहे म्हणजे ती घरी नाही आहे का? अरे तिला समजले की हरीचे पप्पा तुम्हाला घ्यायला येणार नाहीत, म्हणून तुम्हाला न्यायला ती शाळेत गेली. हे ऐकून गट्टू चिंकीला काळजी वाटू लागली. आजी आम्ही तर पायी चालत आलो आहोत, आम्हाला मम्मी दिसली नाही. आजीने मम्मीला कॉल केला पण मम्मीचा फोन आउट ऑफ नेटवर्क येत होता, यामुळे गट्टू चिंकी अजूनच चिंतेत पडली. हळूहळू रात्र पडू लागली पण मम्मी अजून आली नव्हती. गट्टू चिंकी आजीला मिठी मारून रडू लागली. आजी मम्मी कधी येईल? आजी मला मम्मी पाहिजे. गट्टू चिंकी बरस वेळ रडत होते आणि रडत रडत आजी जवळ झोपले. रात्रीचे 9 वाजले होते. गट्टू चिंकी झोपले होते तेव्हाच त्यांना मम्मी आणि आजीचे बोलणे ऐकू आले. आज सर मला खूपच टेन्शन आले होते. बरं झालं त्या सिक्युरिटी गार्ड ने सांगितले की मुले घरी निघाली आहेत, त्यात मोबाईलला रेंज सुद्धा नव्हती. तू काय करत होतीस इतका वेळ? लगेच घरी आली असतीस तर मुले दिसली असती. जेव्हा गार्ड ने सांगितले की मुले घरीच गेली आहेत तेव्हा मी पण घरी यायला निघाली, पण तेव्हाच भोलाचे दुकान उघडे दिसले. त्यांच्यासाठी कचोरी घ्यायची म्हणून मी रांगेत उभी होती, म्हणून उशीर झाला. हे ऐकून गट्टू चिंकीची झोपच उडाली. दोघांना त्यांची चूक समजली. रडत रडत ते अंथरुणातून
बाहेर पडले आणि मम्मीला मिठी मारून ओक्सा बोक्षी रडू लागले. फळ भाज्या आणि पिझ्झा बर्गर. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक कुटुंब राहायचे. या कुटुंबात आजी आजोबांसोबत आई वडील आणि 8 वर्षांचा हिमांशू आणि 7 वर्षांची हिमानी पण राहायचे. दोघांना पण बाहेरचं खायला खूप आवडायचं, म्हणूनच ते पिझ्झा आणि बर्गर अगदी आनंदाने खायचे, पण हिरव्या भाज्या आणि फळं खायला नेहमीच नकार द्यायचे. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या अजिबात आवडत नाही, आम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर आवडतो. पण मुलांनो, जर तुम्ही फळं आणि भाज्या नाही खाल्ल्यात तर तुमचे डोळे कमजोर होतील आणि तुम्हाला या लहान वयातच चष्मा घालावा लागेल. पण ते कधीच आपल्या आईचं बोलणं ऐकत नव्हते. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या आवडत नाहीत. एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावलं. हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात आणि जर तुमचे डोळे खराब झाले तर तुम्हाला चष्मा घालावा लागेल. आईने प्रेमाने समजावल्यावर हेमानीला आईचं बोलणं कळलं. ठीक आहे मम्मी, मी आजपासून रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. पण हिमांशूने आईचं बोलणं मान्य केलं नाही. नाही आई, मला पिझ्झा बर्गरच आवडतं, त्यामुळे मी तेच खाणार. आता आईने हिमांशूला समजावणं बंद केलं. असेच काही दिवस निघून गेलेत. हिमानी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खायला लागली आणि हिमांशू पूर्वीसारखाच पिझ्झा आणि बर्गरच खात राहिला. एके दिवशी शाळेत हिमांशूच्या टीचरने त्याला म्हटलं, हिमांशू, ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. पण जेव्हा हिमांशूने बोर्डकडे बघितलं तेव्हा त्याला सगळं धूसर धूसर दिसत होतं. त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं, पण तरी सुद्धा सगळं धूसरच दिसत होतं. हिमांशूने उत्तर न दिल्यामुळे त्याची टीचर त्याला रागात म्हणाली, हिमांशू, तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत नाही. थांब, मी आत्ता तुझ्या आईवडिलांना शाळेत बोलावते. असं म्हणून टीचर क्लासरूमच्या बाहेर गेली. काही वेळानंतर टीचरने फोन केल्यानंतर हिमांशूचे आई वडील शाळेत आले. मी हिमांशूला मॅथ्सचा अगदी सोपा प्रश्न विचारला, पण हिमांशूला हे सुद्धा माहित नाही की 2 अधिक 2 किती होतात. हे काय हिमांशू, तुला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये. असं वाटतंय तू आजकाल नीट अभ्यासच करत नाहीयेस. नाही आई, मला माहितीये 2 अधिक 2 4 होतात. मग तू टीचरला आन्सर का नाही सांगितलंस? त्यामुळे की मला बोर्ड वर लिहिलेला प्रश्न दिसलाच नाही. मी तुला सांगितलं होतं ना हिरव्या भाज्या आणि फळं खायला कर म्हणून, बघितलंस डोळे खराब झाले ना. हिमानी सारखं तूही माझं ऐकलं असतं तर तुझे डोळे खराब झाले नसते. सॉरी आई, आजपासून मी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. हिमांशूला असं रडताना पाहून आईला कळलं की हिमांशूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. आईने हिमांशूला शांत करत म्हणाली, ठीक आहे हिमांशू, जे झालं ते झालं, पण जर तू रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाशील तर कदाचित तुझे डोळे पुन्हा चांगले होतील. तोपर्यंत चल मी तुला चष्मा घेऊन देतो. आई वडिलांनी असं म्हटल्यावर हिमांशूने रडणं थांबवलं आणि बाबांनी हिमांशू करता चष्मा बनवला. अशा प्रकारे हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्यामुळे हिमानीचे डोळे चांगले राहिले आणि हिरव्या भाज्या न खाल्ल्यामुळे हिमांशूला चष्मा लावावा लागला. पप्पा वर्सेस मम्मी. चिंकी पप्पांची परी होती आणि गट्टू मम्मीचा लाडका. दोघांचंही मम्मी पप्पांवर खूप प्रेम होत, पण निर्णय घेते वेळेस चिंकी पप्पांची साइड घ्यायची आणि गट्टू मम्मीच्या बाजूला उभा राहायचा. एके दिवशी दोघे हॉल मध्ये बसून गप्पा मारत होते. पप्पा जास्त पॉवरफुल आहे की मम्मी? माझी मम्मी पप्पांपेक्षाही जास्त पॉवरफुल आहे. तेवढ्यात मम्मी तिकडे आली आणि गॅलरी मध्ये उभे असलेल्या पप्पांना ती आवाज देऊ लागली. अहो ऐकलत का, सिलेंडर संपलाय, स्टोर रूम मधन सिलेंडर घेऊन या. हे ऐकताच चिंकी जोर जोरात हसू लागली. काय झालं चिंकी? नाही काहीच नाही ग, तू जा, पप्पा सिलेंडर घेऊन येतच असतील, हो ना गट्टू? चिंकी पुन्हा हसू लागली आणि गट्टूला मात्र राग आला. तेवढ्यात पप्पा वजनदार सिलेंडर बाहुबली प्रमाणे खांद्यावर उचलून किचनच्या दिशेने निघाले. बघितलास, पप्पा बाहुबली सारखे पॉवरफुल आहेत, मम्मी तर सिलेंडर हलवू पण नाही शकत. हो हो ठीक आहे,
पप्पा सिलेंडर उचलू शकतात, पण किचन मध्ये तासन तास उभं राहून आपल्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचा लंच, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचा डिनर थोडीच ना बनवू शकतात. आई हातामध्ये झाडू पोता घेते ना, तेव्हा चुटकी सरशी घर साफ होत. पप्पा खाली वागतात तेव्हा त्यांच्या कमरेत दुखू लागत. मम्मी एवढी सगळी कामं पटापट करते तरी तिची कंबर दुखत नाही. तर मग पप्पांपेक्षा जास्त पॉवरफुल मम्मीच आहे ना. हे ऐकताच चिंकीला राग आला. नाही पप्पा पॉवरफुल आहेत. नाही मम्मी. नाही पप्पा. दोघांचं भांडण ऐकल्यावर पप्पा मम्मी हॉल मध्ये आले. गट्टू चिंकी का भांडताय तुम्ही दोघं? मम्मी बघ ना, चिंकी म्हणते की पप्पा जास्त पॉवरफुल आहेत, तू नाहीस. अरे मग याच्या मध्ये चुकीचं काय? चिंकी अगदी बरोबर बोलते, मी तर आहेच पॉवरफुल. हे ऐकताच मम्मी हसत म्हणाली, असं आहे तर मी तुम्हाला चॅलेंज करते. मी जे करू शकते ते तुम्ही करू शकाल? येस, कम ऑन पप्पा, चॅलेंज एक्सेप्ट करा. हो हो का नाही, सांग ना काय करायचं ते. सिंपल आहे, आज आपण दोघं मिळून जेवण बनवायचं. तुम्ही तुमच्यासाठी आणि चिंकीसाठी बनवायचं आणि मी माझ्यासाठी आणि गट्टूसाठी बनवेन. हे तर चीटिंग आहे ना मम्मी. पप्पा तर जेवण बनवतील, पण तू पप्पांसारखं ऑफिसला जाऊ शकशील, त्यांच्यासारखी कार चालवू शकशील. बाळा जरा आपल्या पप्पांना विचार, तुमच्या दोघांच्या जन्माआधी मी सुद्धा ऑफिसला जायचे. तुमच्या पप्पांना ऑफिसमध्ये ड्रॉप करायचे आणि कार घेऊन माझ्या ऑफिसला जायचे. ते तर तुमच्या जन्मानंतर मला ऑफिस सोडावं लागलं. ठीक आहे तर मग, आम्हाला तुझं चॅलेंज मंजूर आहे. आता होईल महामुकाबला, मम्मी वर्सेस पापा. स्पर्धेला सुरुवात झाली. पप्पा आणि मम्मी किचन मध्ये भाज्या चिरू लागले, पण मम्मीचे हात पप्पांपेक्षा जोरात चालू लागले. येस, गट्टूला विश्वास होता की पप्पा मम्मीला हरवणं शक्यच नाहीये, कारण की जेवण बनवणं हे त्यांना कधीच जमणार नव्हतं. पण चिंकीला मात्र पप्पांवर पूर्ण विश्वास होता. दोघांनी गॅसवर आपापली भाजी ठेवली आणि दोघं कणिक मळू लागले. आता पप्पा मम्मीपेक्षा पुढे होते, ताकद लावून कणिक मळत होते. येस पप्पा, 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 कम ऑन पप्पा. दोघांनी कणिक मळली आणि पोळ्या लाटू लागले. पप्पा पटापट पोळ्या लाटत होते आणि त्या गोलही बनत होत्या. सोबतच आईच्या पोळ्यांप्रमाणे गोल गोल फुग्यांसारख्या फुलत देखील होत्या. वा पप्पा, तुमचं हे टॅलेंट मला माहितीच नव्हतं. कुठून शिकलात तुम्ही पोळ्या करायला? कॉलेज लाईफ मध्ये बेटा, जेव्हा आम्ही सगळे बँगलोरला एका फ्लॅट मध्ये राहायचो तेव्हा नेहमी मीच पोळ्या बनवायचो. पप्पा मम्मींनी मिळून जेवण बनवलं आणि महामुकाबला संपला. स्पर्धा समाप्त झाली. आणि कमालीची गोष्ट तर ही आहे, दोन्ही स्पर्धक या परीक्षेमध्ये यशस्वी झाले. आता वेळ झाली आहे रिझल्टची. मग काय, गट्टू चिंकी डायनिंग टेबलावर बसले. पप्पांनी चिंकीला जेवण वाढलं आणि मम्मीने गट्टूला. दोघांनी एक एक घास घेतला आणि जेवायला सुरुवात केली. वा मम्मी, आज तर जास्त चविष्ट जेवण बनवलंयस तू, खूप मजा आली मला. पण बिचारी चिंकी, पहिला घास घेताच ती बिचारी जोर जोरात खोकू लागली होती. तिच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहू लागलं होतं. तिने विचित्र तोंड बनवलं आणि पाणी पिऊ लागली. काय झालं, जेवण व्यवस्थित नाही बनले का? पोळ्या तर ठीक आहे, पण भाजी तिखट आणि मीठ खूप जास्त आहे, तोंड पोळलं माझं. हे ऐकताच नाराज झालेल्या पप्पांनी आईकडे पाहिलं. मम्मी समजली आणि पटकन पप्पांनी बनवलेली भाजी उचलून ती किचन मध्ये पळाली. थोड्या वेळानंतर आई भाजी घेऊन परत आली आणि तिने ती भाजी चिंकीला वाढली. आता खाऊ बघ. चिंकीने एक घास खाल्ला आणि ती चमकलीच. वा मम्मी, सगळ्या तिखटपणा गायब झाला आणि मीठही बेताच आहे. तू असं काय केलंस? काही नाही, थोडस पाणी आणि चिंच घालून भाजी पुन्हा शिजवली आहे. हे ऐकताच पप्पा हसत हसत म्हणाले, पाहिलंस का मम्मीचं टॅलेंट, मी तर मस्करी करत होतो. खरा पॉवरफुल मी नाही, तुझी मम्मीच आहे. ये मम्मी जिंकली, मम्मी जिंकली. हो पापा, आता आपल्यालाही मान्य करावंच लागेल, मम्मी खूप पॉवरफुल आहे. असं नाहीये बाळा, आम्ही दोघही तुमची मस्करी करत होतो. आम्ही दोघही पॉवरफुल आहोत. मेल आणि फीमेल दोघही पॉवरफुल तेव्हा असतात जेव्हा ते एकत्र असतात. दोघांपैकी एकाने जरी साथ सोडली तर दुसऱ्याची पॉवर आपोआप कमी होते. तुमचे पप्पा जे करू शकतात ते मी नाही करू शकत आणि तुमची मम्मी जे करू शकते ते मी नाही करू शकत.
पण तुम्ही दोघही मिळून खूप काही करू शकता, हेच ना? अगदी बरोबर. मग आज आपल्याला काय शिकायला मिळालं? हीच की आपण कधीही घमेंड करू नये. प्रत्येक माणसामध्ये एक वेगवेगळं टॅलेंट लपलेलं असतं. आपल्याला एकमेकांचा सन्मान केला पाहिजे आणि मिळून मिसळून राहिलं पाहिजे. तर मग चला आपण हे सगळं जेवण एकत्र मिळून संपवूया. जेवण थंडही होतंय आणि भूकही लागली आता. काय म्हणणंय? हो नक्कीच. मग काय, गट्टू चिंकीच्या सोबतच मम्मी पप्पाही जेवायला बसले आणि जेवणावर तुटून पडले.